येणाऱ्या व पाल्यांच्या स्वप्नांना साकार करणारी, तुमच्या पंखांना गरुड झेपेचं बळ देणारी अकॅडमी, कोटा येथील IIT JEE नीट शिक्षण प्रणाली आता आपल्या विट्यात. कोटा राजस्थान येथील तज्ञ अनुभवी प्राध्यापक, दर्जेदार स्टडी मटेरियल सह कोटा येथील ऑल इंडिया टेस्ट सिरीज, नीट, IIT JEE, MHT CET अभ्यासक्रमासह 12वी बोर्डाच्या परीक्षेची तयारी करून घेणारी एकमेव अकॅडमी, अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज प्रयोगशाळा असणारी, मुला मुलींसाठी स्वतंत्र निवासाची व्यवस्था, पौष्टिक आहार असलेल्या उपहारगृहाची सुविधा, अशा अनेक वैशिष्ट्यांनी सज्ज असणारी एकमेव शिवप्रताप IIT अँड मेडिकल अकॅडमी विटा, एक वेळ अवश्य भेट द्या. सांगलवाडीत नागरी वस्तीत घुसली 12 फुटी मगर, वन विभागाने प्रयत्नांची शिकस्त करत पकडली. कृष्णा नदी पात्रातील पाणी ओसरू लागल्यानंतर मगरीचे दर्शन होण्याच्या घटनात वाढ होत आहे. काल कसबेटीग्रज भागात 2 वेगवेगळ्या ठिकाणी मगरी आढळल्या होत्या, तर आज सांगलवाडी मधील नागरी वस्ती परिसरात मगरीचे दर्शन झाले होते. बऱ्याच प्रयत्नानंतर नागरी वस्तीत पोहोचलेल्या 12 फुटी अजस्र मगरीला वन विभागाने युवकांच्या मदतीने पकडली. सांगलवाडी गावचा बराच भाग पाण्याखाली होता. गेल्या 2 दिवसांपासून पाणी ओसरायला सुरुवात झाली असताना आज सकाळी सांगलवाडीत सकाळी 9 सुमारास लोकांना ही मगर दिसली. त्यांनी नागरी वस्तीत जात असलेल्या या मगरीला लिंगायत स्मशानभूमीकडून हुसकावून लावले व तात्काळ ही माहिती वन विभागाला कळवली. वन विभागाचे अधिकारी आणि सांगलवाडी येथील नागरिकांच्या मदतीने ही मगर पकडण्यात अखेर यश आलं. मगर पाहण्यासाठी सांगलवाडी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. जून मध्ये आयर्विन पुलाच्या दुसऱ्या बाजूला सखल भागात अजस्र मगरीचा वावर असल्याचे दिसून आले होते, मात्र त्यावेळी शोध घेऊनही मगर सापडली नव्हती. आता लिंगायत स्मशानभूमी परिसरात ही मगर आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नदीत मोठ्या प्रमाणात मगरींचा वावर असून महापुरामुळे नागरी वस्तीत मगरींचा वावर वाढला आहे. यामुळे नागरिकांनी पाण्यात जाताना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.